आणि तुम्ही पाटील आणि पटेल हे एकच आहेत वेगवेगळ्या भाषेतले शब्द मानलं तर पटेलांनी तर कुठे गेलाय तर त्यांनी पण असं करावं का आणि का तुम्ही लगेच पाटील आडनावाच्या मुलीच्या मागे लागलात इतर आडनावाच्या मुली केवढ्या मोठ्या पातळीवर पुढे गेल्यात त्यांच्या धर्माने त्यांच्या जाती वर्णाने त्यांच्या आडनावाच्या मुलींना असाच त्रास दिला का आमचा आडनाव लावू नको आमची बदनामी होते आडनाव बदल माधुरी दीक्षित या वेगवेगळ्या पटेल आडनावाच्या हो मुली पुढे गेल्या कुलकर्णी आडनावाच्या हो मुली पुढे गेल्या मुस्लिम मुली पुढे गेल्या त्यांना देखील असाच त्रास झाला दिला का की आमचं आडनाव हो बदल असं आपली काय ठेव ठेवलेली का आहे हो आणि खरं म्हणजे तुम्ही पाटील आडनावर हो हक्क सांगणारे कोण आहेत नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी आपल्या राज्यामध्ये सध्या एक मुद्दा चर्चेला जातोय आणि त्याच्यावर सोशल मीडियावर पोस्ट मी बघितल्या आपल्याकडे एक कलाकार आहे नर्तिका डान्सर गौतमी पाटील आणि हिच्याबद्दल बऱ्याच सोशल मीडियावर सध्या पोस्ट येत आहेत आणि एक जी पोस्ट आहे कुठल्या तरी संघटनेने हिच्या आडनावाबद्दल आक्षेप घेतला आहे की तू आडनाव बदलून तुला जे काय करायचं कर याच्याने आमची बदनामी होते असं या संघटनेचं म्हणणं आहे आणि मग तिच्या समर्थनार्थ वगैरे काही लोक आलेले आहेत तर अर्थातच आपण एकविसाव्या शतकात आपण आहोत आणि अशा प्रकारचा आक्षेप आडनावावरून घेणं आणि या आडनावाच्या लोकांनी अमुक काम करू नये त्याने आमची बदनामी होते वगैरे असं कोणाला म्हणण्याचा अधिकार नाही आहे म्हणजे दिस इज अ ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी uh, टाईम आणि हे आपल्या uh, संविधानाचं राज्य आहे हे लिबरल राज्य आहे आणि आता कलाकारांनी आपल्या आडनावं बदलून वगैरे अशा प्रकारचं करायचं अशी मागणी करणं हा बुरसटलापणा आहे याच्यात कुठलाच वाद नाही त्यामुळे अशी मागणी करणाऱ्यांच्या त्या मागणीला काही अर्थ नाही त्यांची मी क्यू करतो त्यांचा निषेध देखील मी करत नाही पण काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत मित्रांनो की ही पाटील आडनावाची शेकी मिरवणारे लोक जेव्हा याच महाराष्ट्रात आणि या आडनावाला पटेल गुजरातमध्ये म्हटलं जातं मध्य प्रदेश वगैरे या भागामध्ये याला पटेल म्हणतात हे एक वेगवेगळ्या भाषेतलं सेम नाव आहे यालाच पाटीदार म्हणतात आणि ही काही विशिष्ट जात नाही आहे हे काही कुठलं विशिष्ट वर्ण नाही आहे हा काही कुठला तरी ग्रुप नाही आहे पाटील हिचा एक इतिहास आहे तो आपण थोडक्यात बघूयात आणि माझं काय मत आहे याबद्दल माझे देखील वैयक्तिक अनुभव आहेत कारण माझा आडनाव देखील पाटील आहे आणि खरंच ते मला आता पाटील आडनाव असलं पाहिजे का माझं हा एक मोठा प्रश्न आहे कारण त्याचा इतिहास जर बघितला तर तो खूप वेगळा आहे सर्वप्रथम मी जेव्हा बी जे मेडिकल कॉलेजला जॉईन झालो होतो तर आमची पाटलांची एक एक ग्रुपच होता आम्ही टेबलवर पाटील सगळे होतो पण या पाटलांची गंमत होती बघा मी वेगळा पाटील आहे माझे पूर्वज राजस्थानी आहेत राजपूत पाटील म्हटलं जातं माझ्या सो माझी जी साथी जो जोडीदार आहे ती पाटील आहे ती ती वेगळ्या धर्माची आहे असे वेगवेगळ्या धर्माचे पाटील होते मग आमचा एक पाटील मित्र आहे इथे युकेमध्ये तो देखील वेगळ्या धर्माचा होता कोणी जैन आहे कोणी बुद्धिस्ट आहे कोणी लेवा पाटील होतं कोणी कुणबी पाटील होतं तर कोणी ओपन मेरिटमधून आलेले पाटील होते असे सगळे पाटील आलेले होते आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की ब्राह्मण पाटील असतात लेवा पाटील असतात गुजर पाटील असतात असे अनेक प्रकारचे पाटील लोक आहेत पटेल देखील आहेत मुस्लिम आमचा एक मित्र आमच्याच बॅचमधला तो पटेल आहे तर ते त्याचे पूर्वज पाटील होते तो सांगतो की आमच्या काही पिढ्या आधीचे जे नातेवाईक आहेत ते हिंदू आहेत आणि आम्ही त्यांच्या लग्नांमध्ये जातो ते आमच्या लग्नात येतात शहाद्याकडचा हा डॉक्टर आमचा मित्र आहे मी अजूनही त्याच्या संपर्कात आहे तर ही माझी बी जे मेडिकल कॉलेजमधली पाटीलची बॅच आणि त्या पाटील पाटील आणण्यामुळे मी नुपूरच्या टेबलवर होतो आणि मग तिथंच आमचं चा जुळलं माझं लवकर जुळलं तिच्याकडून जुळायला वेळ लागला तर कारण तिला मी कोणता पाटील आहे त्याची भीती वाटत होती म्हणून त्याला वेळ लागला तर दुसरा जो महत्वाचा आहे की हे पाटीलचा हिस्ट्री काय आहे मित्रांनो तर पाटील हा शब्द जर आपण इतिहासात गेलो याचं ओरिजिन काय आहे तर बहुतांश लोक पाटीलबद्दल बोलताना फक्त काही शे वर्ष किंवा दोन एक हजार वर्ष एवढंच मागे जातात आणि संस्कृतला जोडतात पण प्रत्यक्षात हा संस्कृत शब्द नाही संस्कृत ही अलीकडची भाषा आहे बरीच पाटील शब्द हा त्याच्याही पूर्वीचे जे पत्तन जे शब्द होता या शब्दावरून हा प्राकृत भाषेतला शब्द आहे याच्यावरून हा शब्द आलेला आहे आता पत्तन म्हणजे ज्याच्यावरून पटना हा हे नाव आहे विशाखा पट्टनम जे आहे जे जे पट्टनम आहेत म्हणजे कुठून तरी आ, माल येतो किंवा लोक येतात आणि ते तिथे उतरतात ते माल त्या जमिनीवर टाकतात असा जमिनीचा भाग याला पत्तन असं म्हटलं जाईल ऋषी पत्तन हा स्पिरिच्युअल शब्द आहे बुद्धिस्ट लिटरेचरमध्ये आहे आणि हा ब्राह्मणी लिटरेचरमध्ये देखील आहे वाराणसी जे आहे ते ऋषी पत्तन नावाचं तिथे एक ठिकाण असायचं की जिथे खूप स्पिरिच्युअलिटी डेव्हलप केली जायची तर हा पत्तन जो प्राकृत शब्द आहे जमिनीचा एक भाग एक पट्टा त्याला पत्तन म्हटलं जायचं आणि पुढे राजा लोक जेव्हा एक प्रकारचा एक डॉक्युमेंट द्यायचे गावातल्या त्या लिडरला त्या डॉक्युमेंटला देखील पट्टा म्हटलं जायचं ते ऑर्डर जी होती ते सर्टिफिकेट जे होतं त्यामुळे तो पट्टा तो जो डॉक्युमेंट आहे त्याचा जो ओनर आहे ज्याच्या नावाने ते निघालंय त्याला पाटील पाटीदार असा शब्द दिला गेला आणि हा मुघल काळापासून शब्द आहे शिवकालीन शिवकाळात देखील हा एस्टॅब्लिश झाला पण शिवरायांच्या आधीपासून या चालत आलेल्या प्रथा होत्या आणि याचं काम काय असायचं पाटील या पदाचं काम काय होतं तर हा मुलकी आणि दिवाणी या प्रकारचे महसूल या प्रकारचे कामं करायचा तो त्या गावातला एक लिडर असायचा मग कोणाला हे पद दिलं जायचं तर त्या गावामधला जो बहु बहुत जन बहुतांश जो समाज आहे मग एखाद्या गावामध्ये कोकणात आता अनेक ठिकाणी पाटील हे ब्राह्मण समाजातले आहेत आपल्याकडे जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो साऊथचा भाग आहे कर्नाटकाला लागून तिथे जैन लोक पाटील आहेत मग विदर्भामध्ये महार लोक जे पूर्वीचे होते आता जे बुद्धिस्ट झाले ते पाटील आहेत आमच्याकडे जळगाव जिल्ह्यात पूर्वेकडचा जो भाग आहे तिथे लेवा जे लोक आहेत लेवा पाटीदार ते पाटील आहेत आमच्या पट्ट्यामध्ये मराठे कुणबी जे आहेत ते पाटील आहेत राजपूत खेड्यांमध्ये राजपूत पाटील आहेत असे वेगवेगळ्या ठिकाणी त्या गावातला बहुतांश समाज जो आहे तिथल्या एका नेतृत्व असलेल्या व्यक्तीला ते पाटील पद दिलं जायचं ही पोझिशन होती मग शेतसारा निश्चित करणे म्हणजे त्या गावातल्या जमिनीची मालकी त्याला दिली जायची की तू सांभाळ तू लोकांकडनं करून घे ऐंशी नव्वद टक्के जमीन ती पाटला त्या पाटलाची म्हणून त्याला जमीनदार वतनदार असे देखील शब्द त्यावेळेला होते आता त्याच्यासोबत एक दुसरा एक पो पोझिशन असायची कुलकर्णी आता कुलकर्णी हा नेहमी ब्राह्मण असायचा इन जनरल आणि पाटील हा तिथला डॉमिनंट समाजाचा व्यक्ती असायचा ब्राह्मण का कारण ब्राह्मणच फक्त शिकलेले होते बाकीचे शिकायचे कुठे हा पाटील अंगठे दर असायचा त्यामुळे एखादा डॉक्युमेंटवर सही करायची असेल तर तो, तो ब्राह्मण सही करायचा आणि हा अंगठा टेकायचा त्याच्यामुळे अनेक वेळा तो कुलकर्णी जो आहे तो गडबड करायचा कुठल्या गोष्टींमध्ये त्याला समजू द्यायचा नाही पाटीलला हे ओळखून मग श पुढे शाहू महाराजांनी पाटील स्कूल नावाची एक शाळा काढली होती पोलीस पाटलांना ट्रेन करायचं आणि नंतर मग तो रूल आला होता की चौथीपर्यंत याचं शिक्षण झालं पाहिजे आता मला वाटतं दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण झालं पाहिजे असा रूल आहे परंतु जो राजा अपॉइंट करायचा ती पो ती पोझिशन पुढे मग ब्रिटिश काळात तिचं स्वरूप बदललं अपॉइंटमेंटचं आणि आता तर प्रॉपर इंटरव्ह्यू कलेक्टर इंटरव्ह्यू घेतो आणि गावाचा पोलीस पाटील निवडतो आणि आता पोलीस पाटलाचे अधिकार देखील मर्यादित झालेले आहेत त्यांना कुठले जमिनीच्या संदर्भातले मुलकी अधिकार नाहीत त्यांना काही सिव्हिल क्राईम्स जे असतात त्याच्यामध्ये एक गव्हर्नमेंटचा प्रतिनिधी म्हणून त्यांना त्यांचा यूज केला जातो पण आता कोणी पाटील व्हावं हे त्याचे शिक्षण आणि मध्ये कलेक्टरला जे वाटतं त्यांना ते सिलेक्शन करतात माझ्या माझे आजोबा पोलीस पाटील होते परंतु आत्ताचे माझ्या गावातले जे पोलीस पाटील आहेत ते आमचेच एक ओळखीचे आहेत पण ते बुद्धिस्ट आहेत ते ते पोलीस पाटील आहेत माझा मित्र एरंडोलच्या जवळ एका गावामध्ये तो माळी समाजाचा आहे तो पोलीस पाटील आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की पाटील हे पद असं एका पर्टिक्युलर समाजाचं नाही एका जातीचं नाही वर्णाचं नाही किंवा ना एका धर्माचं देखील नाही तर हे प हे जे पद पद आहे ही पोझिशन आहे ही नोकरी आहे आणि पूर्वी राजांच्या काळामध्ये एका लिडरला ते दिलं जायचं जेणेकरून तो ते सगळं बघेल परंतु त्यानंतर त्याचं स्वरूप आता एक लिडरच्या ऐवजी एक पोस्ट असं झालेलं आहे जसा ग्रामसेवक असतो हो तसा एक पोलीस पाटील असतो म्हणून आणि पाटील सारखे जे देशमुख देशपांडे महाजन असे देखील पद असायचे ते हायर लेवलचे पद असायचे डिस्ट्रिक्ट लेवलला पाटील देखील प्रमोट होऊ शकत असे जर त्याने मोठ्या गावांचा एक लीडरशिप केली तर पाटीलचा तो देशमुख होत असे आपल्याकडे देशमुख आड नावाचे लोक आहेत विलासरावजी होते देशमुख आहेत त्यांची मुलं आता देशमुख आहेत आणि इतर इतर अनेक जातींमध्ये देखील देशमुख आहेत मुस्लिम लोकांमध्ये देशमुख आहेत आमच्या गावाशेजारी देशमुख नावाचे मुस्लिम लोक आहेत आम्हाला सुरुवातीला माहितच नव्हतं की देशमुख हिंदू पण असतात असं आमच्याकडे देशपांडे मुस्लिम आहेत हे सगळे वेगवेगळ्या पदावरचे लोक त्यावेळेला असायचे आता थोडक्यात म्हणजे पाटील हे जात वर्ण धर्म याच्याशी संबंधित नाही ही पोस्ट त्यावेळेला तयार झालेली आहे आणि तिचं ओरिजिन आपण बघितलेलं आहे मग आता हे हे जे म्हटलं जात आहे हे आता सध्या की आमचं आडनाव लावून तुम्ही हे काम करू नका नाचायचं काम करू नका आणि याच्यावर आता भरपूर लोकांनी यांना चांगलं झोडपलेलं आहे सोशल मीडियावर आणि मेन मीडियामध्ये दे देखील पण माझा या सगळ्या पाटलांना प्रश्न आहे प्रतिभाताई पाटील ज्यावेळेला राष्ट्रपती होत्या त्यावेळेला मी तिथे एरंडोलमध्ये राहत होतो आणि मी तिथे मी आणि माझी टीम नुपूर आम्ही सगळेच आणि बरेच लोक आमच्या सोबत होते आम्ही तेव्हा झगडत होतो की आपल्या खानदेशामध्ये मराठवाड्यामध्ये आणि अनेक भागांमध्ये मुली मारल्या जातात त्यांची तपासणी गर्भलिंग तपासणी केली जाते आणि त्या मुलगी असेल तर तिचा गर्भ गर्भपात केला जातो याच्यासाठी आम्ही लढत होतो याच्यासाठी आम्ही डॉक्टरांशी भांडत होतो तिथल्या अनेक लोकांचे सोनोग्राफी मशीन बंद झाले अनेक लोकांना त्रास झाला पण ते थांबे ना म्हणून त्यावेळेला मी तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं की मोदीजी आपण संस्कृती धर्म याच्या बाबतीत पुढे आहात आणि तर आपण ही ॲक्शन घ्यावी आपल्याकडून अपेक्षा आहे त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही मग त्यांचं उत्तर आलं नाही म्हणून मी फ्रस्ट्रेट होऊन त्यावेळेच्या राष्ट्रपती ज्या होत्या प्रतिभाताई पाटील यांना पत्र लिहिलं आता त्या आमच्या भागातल्या होत्या आमच्या गावांमध्ये वगैरे त्या प्रचाराला लहानपणी आम्ही त्यांना बघितलेलं होतं आमचे वडील खूप फॅन आहेत ताईंचे कारण त्या ज्या पद्धतीने नम्र पद्धतीने वागतात मी प्रतिभाताई पाटलांना पत्र लिहिलं आणि ताईंना लिहिलं की ताई तुम आम्हाला अभिमान आहे तुम्ही आमच्या खानदेशातला आहात तुम्ही राजपूत आहात तुम्ही मराठी आहात पण आपल्याच समाजामध्ये राजपूत समाजात पाटील लोकांमध्ये इथे ये एवढ्या मुली मरतायत तुम्ही याच्याबद्दल युद्ध पातळीवर काहीतरी करा असं मी त्यांना आवाहन केलं ते पेपरमध्ये दे देखील छापून आलं आणि मला सरसकट लोकांनी त्यावेळेला शिव्या घातल्या धमक्या दिल्या की तुला प्रसिद्धी हवी म्हणून तू हे सगळं करतोय म्हणले आता ही जी मंडळी आहे जे गौतमी पाटीलला म्हणतात की आमच्या नावाचा आडनावाचा तू उपयोग करू नकोस आम्हाला याच्याने बदनामी होते तर तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने बहुतांश पाटील जे जे पाटील आहेत बहुतांश पाटलांमध्ये मग तुम्ही गुजर राजपूत मराठा कुणबी माळी कुठले कुठले पाटील असतील सगळ्या पाटलांच्या कम्युनिटीजमध्ये मुली गर्भलिंग परीक्षण केलं जातं मुली मारल्या जातात खानदेशात फॅसिलिटी बंद झाली तर मराठवाड्यात जातात मराठवाड्यात बंद झाली तर गुजरातला सुरतला उधनाला जातात मी त्याची देखील भरपूर कंप्लेंट केलेली आहे या संघटना या मुलींना वाचवायला का नाही मारू देतात पण वाचवायला पुढे येत नाहीत हुंडा बळी मुली मारल्या जातात अजूनही मुलींना त्रास होतो पूर्वी भरपूर होता आता कमी झाला इथे का नाही पुढे संघटना येत मुली वाचवायला का नाही येत आणि एखादी मुलगी तिच्या कलेच्या बेसिसवर तिच्या लोकप्रियतेच्या बेसिसवर जेव्हा प्रसिद्ध होते पैसा कमवू लागते त्यावेळेला एवढ्या मोठ्या लेवलला जाते की हे प्रस्थापित जे सोकॉल्ड डुप्लिकेट वारकरी पंथातले जे लोक आहेत कीर्तनकार डुप्लिकेट कीर्तनकार वारकरी पंथाबद्दल मला प्रचंड आधार आहे आणि त्यातले जे खरे काम करणारे ते वेगळे असतात ह्या कीर्तनकारांना देखील तिची जेलसी होते एवढी ती प्रसिद्धी पावते आणि मग अशा वेळेला तुम्ही पुढे येता आणि तुम्हाला काय होतं नेमकं म्हणजे कसली लाज वाटते तुम्हाला की ती मुलगी आहे आणि ती स्वतः इंडिपेंडेंट झाली आहे किंवा मुलगी आहे आणि एवढी प्रसिद्ध जागतिक पातळीवर आता सगळीकडे जेवढे जेवढे मराठी लोक आहेत नाही गैर मराठी आहेत ते तिचा डान्स बघतात का मुलगी आहे आणि ती ह्या सगळ्या मर्यादा सोडून तिथे बाहेर जाऊन असा डान्स करते आणि त्याच्यात तुम्हाला चांगलं नाही वाटत काय नेमकं काय आहे का, का, का मुलगी आहे आणि भरपूर पैसे कमवते तुमच्यापेक्षा पुढे चालली आहे नेमकं तुमचं दुखणं काय आहे हे लोकांना कळलं पाहिजे तर ह्या सगळ्या जुन्या बुरसट मनोवादी मानसिकतेतनं बाहेर आलं पाहिजे प्रतिभाताई त्यांच्या क्षेत्रामध्ये टॉपमोस्ट पोझिशनला गेलेल्या आपल्या देशातल्या आपल्या राज्याचे अनेक मुख्यमंत्री हे पाटील आडनावाचे झालेले आहेत वेगवेगळे पाटील झालेले आहेत आपल्या सिनेसृष्टीमध्ये पाटील नावाचे लोक पुढे गेलेत संगीतात आहेत खेळात क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल लेवलला गाजलेले लोक आहेत आज मेडिकल फील्डमध्ये सोशल फील्डमध्ये सगळीकडे साय सायंटिस्ट आहेत पाटील आडनावाचे लोक वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या जाती धर्माचे वर्णपंथाचे असतील ते पण हे नाव खूप आता आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलं आहे आणि तुम्ही पाटील आणि पटेल हे एकच आहेत वेगवेगळ्या भाषेतले शब्द मानलं तर पटेलांनी तर कुठे गेलंय तर त्यांनी पण असं करावं हो का आणि का तुम्ही लगेच पाटील आडनावाच्या मुलीच्या मागे लागलात इतर आडनावाच्या मुली केवढ्या मोठ्या पातळीवर पुढे गेल्यात त्यांच्या धर्माने त्यांच्या जाती वर्णाने त्यांच्या आडनावाच्या मुलींना असाच त्रास दिला का आमचा आडनाव लावू नको आमची बदनामी होते आडनाव बदल माधुरी दीक्षित या वेगवेगळ्या पटेल आडनावाच्या मुली पुढे गेल्या कुलकर्णी आडनावाच्या मुली पुढे गेल्या मुस्लिम मुली पुढे गेल्या त्यांना देखील असाच त्रास झाला दिला का की आमचं आडनाव बदल असं आपली काय ठेव ठेवलेली आहे एका पाटील आडनावावर आणि खरं म्हणजे तुम्ही पाटील आडनावर हक्क सांगणारे कोण आहेत मी तरी कोण आहे माझे आजोबा पोलीस पाटील होते हे पद होतं माझ्या वडिलांना आणि मला ते पाटील नावा लावायचा काहीच अधिकार नाही आमचं जुनं महाला म्हणून आमचं राजस्थानचं आडनाव आहे कुळ आहे त्या कुळातले आम्ही आहोत पाटीलला आम्हाला लावण्याचा काय संदर्भ आहे आजोबा पोलीस पाटील होते आम्ही नाही होत आमच्या गावचे पोलीस पाटील आता एक बुद्धिस्ट माणूस आहे ते पाटील होत आम्ही कुठे पाटील आहोत पण हे आता आपली ती प्रथा निर्माण झालेली आहे की लोकांनी पाटील आडनावं घेतले या आडनावांची देखील प्रथा असते ते सांगतो आणि तुम्हाला आणि थांबतो आता आपल्या देशामध्ये बाबासाहेब म्हणतात क्रांती प्रतिक्रांती क्रांती प्रतिक्रांती सुरू प्रति, राहतं म्हणजे समतावादी लोक आले की ती क्रांती होते आणि मनुवादी विषमतावाद्यांची प्रतिक्रांती होते तर जेव्हा बुद्धाची क्रांती झाली त्यावेळेला लागला राजे बुद्धाच्या इन्फ्लुएन्स खाली बुद्धिजम पसरलं सगळीकडे राजे देखील धम्म म्हणजे फक्त बुद्धाचा मार्ग एवढा अनुसरायला लागले मग त्यानंतर जसा तो इन्फ्लुएन्स कमी व्हायला लागला ब्राह्मणिझम वाढलं तेव्हा बुद्धाच्याच मार्गात चालणारे हे सगळे जे शंकराचार्य वगैरे हे सगळे बुद्धमार्गी लोक होते सुरुवातीला ज्यांनी पुढे ब्राह्मण पंथाची स्थापना प्रस्थापना केली हे सगळे लोक ब्राह्मण पंथात गेले त्यांच्या मार्गावर मग राजे जायला लागले मग जो तो ब्राह्मण व्हायला लागला आम्ही पण ब्राह्मण आम्ही पण ब्राह्मण असं त्यांना जुळायला लागले त्यावेळेला मग त्यावेळेला जेव्हा त्यांनी बुद्धिस्ट क्षत्रिय म्हणजे बुद्धिस्ट लोक होते खत्तीय हे सगळं नष्ट केलं की तुम्ही आता कोणीही क्षत्रिय नाहीत तेव्हा आम्हाला क्षत्रिय करा म्हणून लोक त्यांच्याकडे जाऊन मागणी करायला लागले मग त्यांनी ते वेगवेगळे वे विधी करून घेतले आणि हे नव क्षत्रिय राजपूत वगैरे जो समाज आहे हा त्यातून निर्माण झालेला आहे हे जुने खत्तीय लोक आहेत बौद्धांमधले आणि पुढे हे जसं एस्टॅब्लिश झालं मग मुस्लिम काळ आला मुस्लिमांच्या वेळेला लोक मुस्लिम व्हायला लागले आणि असंख्य लोक राजपूत लोक म्हणात ब्राह्मण लोक म्हणात शुद्र अस्पृश्य हे मुस्लिम झाले का तर त्यावेळेला ती लाट आली होती इस्लामची म्हणून लोक मुस्लिम झाले त्याच्यात त्यांचा फायदा झाला त्यांना सत्ता मिळाल्या जा, जागेत वाटे सेफ्टी मिळाली आणि वाटेकरी मिळ होता आलं त्याच काळामध्ये जजिया नावाचा कर निर्माण झाला होता हिंदूंसाठी तेव्हा ब्राह्मण लोकांनी सांगितलं लो होतं की आम्ही हिंदू नाहीत त्यामुळे हा कर आम्हाला लावू नका म्हणजे जिथे आपला फायदा असतो तिथे लोक त्या पंथाचा आडनावाचा नावाचा धर्माचा वापर करतात जिथे तोटा होतो तिथून मागे सरकून जातात हाच पाटील शब्दाबद्दल झालाय की जिथे जिथे ते पाटील आता माझ्या आजोबा पाटील पाटील होते गावाचे म्हणून त्यांचे जे नात्यातले आजूबाजूचे त्यांनी महाले आडनाव सोडलं आणि पाटील सुरू केलं मग लोकांच्या लक्षात आलं की पाटील इज अ बेटर आयडेंटिटी स्टेटवर जर विचार केला म्हणून त्या गावातल्या सगळ्या लोकांनी पाटील आडनाव लावायला सुरुवात केलं असं सगळीकडे ज्याला ज्याला ज्याची चलती असते त्या ना आडनावाला त्या वर्णाला त्या धर्माला त्या पॉलिटिकल पार्टीला लोक तिचं शेपूट पकडतात आणि चालायला लागतात आता हे पाटील आड काय काही नाहीये पोलीस पाटील गावातल्या पोलीस पाटीलला कोण विचारत गावातला सरपंच हा मेन असतो तिथे एक डॉक्टर असतो तिथे अनेक श्रीमंत लोक असतात त्या पोलीस पाटीलच्या नावाने गाव ओळखले नाही जात जेव्हा आमच्या गावाला धरण बांधलं गेलं तेव्हा तिथला मेन कॉन्टॅक्ट पॉईंट माझ्या आजोबा होते कारण ही वॉज द ऑफिशियल पर्सन इन दॅट विलेज म्हणून सगळे ऑफिसर वगैरे यायचे त्यांचं आमच्या आजोबा वेलकम करायचे सगळ्या गोष्टी ते करायचे आता एखाद्या गावात काही करायचं असेल तर पोलीस पाटील कोणी कोणीच विचारत नाही तिथे सरपंच कोण आहे ग्रामसेवक कोण आहे तिथल्या प्रतिष्ठित व्यक्ती कोण आहेत तिथले वेगवेगळ्या पक्षांचे कम्युनिकेशनचे प्रॉब्लेम लोक कोण आहेत सामाजिक समाजसेवक कोण आहेत हे विचारलं जातं म्हणून या पदाला आता फारसा अर्थ राहिलेला नाही हे फक्त मिरवण्यासाठी पाटील आहे आडनाव पाटील आहे त्यामुळे लक्षात घ्या सगळ्यांनी की हे असं काही नसतं पाटील आणि आमच्या नावाचा आणि आमच्या आडनावाचा अपमान होतो किंवा आमच्या जातीचा अपमान होतो असं कुठलंही नाही याच पाटलांनी जुन्या पाटलांनी जेव्हा ते गावाचे लिडर होते वतनदार जमीनदार होत्या त्यावेळेला बाया नाचवल्या काय काय केलं वाड्यावर येत नाही त्यांच्या किती बायकान किती लपडेन काय काय केलं हे बहु आपल्याला सगळ्यांना माहित आहे पाटील व्यक्तिमत्वच सिनेमांमध्ये तसं दाखवलं जातं एक मिशीवाला दारू पितो तमाशाच्या ठिकाणी बायकांच्या लावण्या ऐकायला जातो आणि मग त्या बायकांच्या प्रेमात पडतो असे पाटलांचे कॅरेक्टर रंगवले जातात त्यामुळे याच्यामध्ये ठीक आहे एखाद्याला अभिमान असावा की आमचे पूर्वज त्यावेळेला गावचे लिडर वगैरे होते असं पण त्याच्यामध्ये तुमचं काही कर्तृत्व नाही त्या नावामध्ये देखील आता काही राहिलेलं नाही ती एक पोस्ट फक्त उरलेली आहे त्यामुळे गौतमी पाटील यांना अशी कोणी धमकी देत असेल तर मला ख्यू करायची वाटते तुमची की असं काही करू नका आणि माझ्या मनात अनेक दिवसांपासून होतं की पाटील या आडनावाचा एक इतिहास थोडासा चर्चा करावी आपल्या चॅनलवरून आणि नेमकं मला या निमित्ताने संधी मिळाली तर त्यानिमित्ताने मी बोलतो आहे गौतमीला खूप खूप शुभेच्छा खूप पुढे जा आणि हे जग आता अशा पुढे जाणाऱ्यांचं आहे आणि मला खात्री आहे the, की यू डोंट केअर यु डोंट शिट टू दिस ऑल ऑर्थोडॉक्स पीपल त्यामुळे गुड लक टू यू आणि थँक यू इतरांना देखील शेअर करा हा व्हिडिओ पाटलांना जाऊ द्या तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि इतरांना देखील जाऊ द्या दे। टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र